ओल्ड इज गोल्ड, सुनते सोना या मणीप्रमाणे, टीसीएस आला म्हणून काय झालं? टीसीएस हा फक्त परीक्षा देण्याचा प्रकार, अभ्यास तोच आहे जुना. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, मॅथ्स, रिझनिंग हाच तर अभ्यास आहे. चार विषयाचा अभ्यास करायचा आपल्याला आणि तलाठी व्हायचं आहे. माझ्या तलाठी होणाऱ्या सर्व बंधू भगिनींना माझा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर अशाच एका जुन्या पेपरचा आपण अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. लातूर तलाठी भरती लेखापरीक्षेतून 2014 या व्हिडिओमध्ये फक्त आपण जी के आणि आपले मॅथ्स रिझनिंगचे, मॅथ्स आणि रिझनिंगचे फक्त जी के क्वेश्चन बघणार आहोत. मॅथ्स आणि रिझनिंग हा ह्याचे फक्त आन्सर मी दिलेले आहे, सोल्युशन दिलेले नाही. तर ते बघा. रिझनिंग एकदम सोपा आहे, करंट अफेअर, चालू घडामोडी त्याला म्हणतो आपण. चालू घडामोडी त्याचे प्रश्न घेतलेले आहेत. अशा 25 मार्काच्या प्रश्नांसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पहिला प्रश्न आहे जी केचा. लातूर जिल्ह्यामध्ये वळू ही कोणत्या ठिकाणी भेटते? लातूर जिल्ह्यामध्ये वळू ही बैलाची जात आहे, त्या बैलाची जात कोणत्या ठिकाणी भेटते म्हणून विचारलेलं आहे त्यांनी. तर सर्वात फेमस म्हणजे देवणी तालुक्यामध्ये वळू ही भेटते, प्रसिद्ध आहे. वळू ही प्रसिद्ध आहे. उदगीर हे ठिकाण गडासाठी प्रसिद्ध आहे, तालुका आहे. चाकूर पण तालुका आहे, इथे सैन्य आणि पोलीस भरतीचं प्रशिक्षण दिलं जातं. निलंगा या ठिकाणी एक बेट आहे, त्या बेटाला आपण भेटू शकता. ठीक आहे, तर लातूर जिल्ह्याबद्दल सर्व माहिती असली पाहिजे आपल्याला. तर हा पहिला प्रश्न होता चिकेचा. दुसरा प्रश्न, सोपे प्रश्न विचारले होते 2014 म्हणूनच भरपूर जण त्याने मला पास झाले होते. एक दिवशी एक क्रिकेट वन डे सामन्यामध्ये सर्वात जलद शतक करणारा आणि विक्रम ज्याच्या नावावर आहे तो खिलाडी कोणता? तर तो खिलाडी होता 2015 कोरी ॲडरसन. ठीक आहे, तर अशाच या क्वेश्चनचा, प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा आपल्या लातूरच्या सर्व विद्यार्थ्यांना. खालीलपैकी अरे बापरे, ते पण माझा प्रश्न. राज्यात पंचायती राजव्यवस्था अस्तित्वात नाही. आपले किती राज्य आहेत? 38, राईट? त्याच्यापेक्षा पंचायती राज कोणत्या राज्यात नाही आहे? कर्नाटकमध्ये आहे, केरळमध्ये आहे, पश्चिम बंगालमध्ये आहे, नागालँडमध्ये नाही आहे, म्हणजे अस्तित्वात नाही आहे पंचायती राज. त्याच्यानंतर मिझोरममध्ये नाही आहे, मिझोरम आणि मेघालयामध्ये पण नाही आहे. मेघालय या तीन ठिकाणी पंचायती राजव्यवस्था नाही आहे. बघा, जिओग्राफीचा क्वेश्चन आहे. राणीखेत हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या भागात आहे? कुमाऊं गढवाल उत्तराखंडमध्ये आहे, युटी. राणीखेत हे थंड हवेचे ठिकाण आहे. त्याच्यानंतर हे तिन्ही ऑप्शनचं आपल्याला, रायलसीमा आंध्र प्रदेशमध्ये असणारी सिटी आहे, कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये.
हिप्पी नीलगिरी पर्वत कुठे आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे. अरवली पर्वत कुठे आहे? नीलगिरी पर्वत तामिळनाडूमध्ये आहे, तामिळनाडू साऊथला आहे. तामिळनाडूमध्ये नीलगिरी पर्वत आहे आणि नीलगिरी पर्वतात सर्वात थंड हवेचे ठिकाण म्हणजे माउंट, ठीक आहे, माउंट आबू बोलतात ना त्याला. आणि अरवली पर्वतात दोडाबेट्टा, इथे पण नीलगिरी पर्वत दोडाबेट्टा पण आहे, माउंट आबू इथे आहे. सॉरी हां, नीलगिरी पर्वत कुठे आहे? तामिळनाडूमध्ये. अरवली पर्वत वरच्या ठिकाणी आहे, राजस्थान मध्य प्रदेशच्या वरती. गुजरातमध्ये पण येतं थोडा भाग, अरवली पर्वत राजस्थानच्या ह्या ठिकाणी येतं. गुरुशिखर त्याच्यानंतर बघा कोणता प्रश्न आहे, हा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. कोणता आहे? करंट अफेअर्सचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आय सी सी वर्ष 2015 एकदिवसीय सामन्यात सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून कोणाची निवड केलेली आहे? 2015 आहे आणि त्या टायमाला 2015 सर्वश्रेष्ठ खेळाडू होता ए बी डी डिव्हिलर्स. आणि आता 2022 प्रश्न येऊ शकतं, 2022 विचारला जाईल. 2022-23 बाबर आझम पाकिस्तानचा आहे, तो सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे 2022-23 पाकिस्तानचा. त्याची रँक आहे 886, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आय सी सी आहे म्हणजे क्रिकेट सर्वश्रेष्ठ खेळाडू. 56 बघा, अनब्रेकेबल या आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? अनब्रेकेबल, लेंडर फेस, धनराज पिल्ले, मेरी कॉम, मिल्खा सिंग. आपल्याला माहिती नाही कोणी लिहिले, पण आपल्याला माहिती असलं पाहिजे, माहितून करून घ्यायचं आहे. अनब्रेकेबल हे मेरी कॉम यांचं आत्मचरित्र आहे. त्याच्यानंतर लेंडर फेस यांनी काय कोणतं आत्मचरित्र आहे, याच्या नावावर एस अगेन्स्ट ऑड, एस अगेन्स्ट ऑड आहे. धनराज पिल्ले यांचं आत्मचरित्र फॉरगिव मी अम्मा हे त्यांचं पुस्तक आहे, धनराज पिल्ले यांचं. त्याच्यानंतर कोणतं पुस्तक आहे, द रेस ऑफ माय लाईफ मिल्खा सिंग, हे त्याचं पुस्तक आहे मिल्खा सिंग. ओके, 56. त्याच्यानंतर 57, लातूर जिल्ह्यातील वडवळ हे बेट कशासाठी प्रसिद्ध आहे? वडवळ हे औषधी वनस्पती आहे, आमचा खास जिल्हा आहे आणि गाव पण आहे वडवळ आमचं. तर माहिती आहे की तिथे औषधी वनस्पती आणणं आमच्या आजोबा जायचे तिकडे बेटावर आहे, वडवळ बेटावरती. 58 बघा, नीलक्रांती, अरे थांबा, त्याच्याबद्दल आपल्याला हे माहिती असलं पाहिजे ना. सैन्य प्रशिक्षण केंद्र उत्तराखंडमध्ये पण आहे, ठीक आहे, पुण्यामध्ये पण आहे. कागद कारखाना कुठे आहे? आपल्याला माहिती आहे कागद कारखाना चंद्रपूरमध्ये आहे, हे पण माहिती असलं पाहिजे. 14 ऑप्शनचं तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा प्रश्न राहिला, सॉरी 58. नीलक्रांती ब्ल्यू रिव्हॅल्युएशन खालीलपैकी कसे संबंधित आहे? नीलक्रांती, दुग्ध उत्पादन, मत्स्य उत्पादन किंवा जलसिंचन. नीलक्रांती ब्ल्यू रिव्हॅल्युएशन हे मत्स्य उत्पादनासाठी आहे, मत्स्य उत्पादन आहे ना, करेक्ट आहे. व्हाईट रिव्हॉल्युशन दूध उत्पादन. हरित क्रांती शेती उत्पादन, शेतीसाठी. भारतातील पहिली जनगणना त्याच या वर्षी करण्यात आली, तर याचं करेक्ट आन्सर आहे 1881 करण्यात आलेली आहे. ती करण्यात आलेली आहे 1881. दर 10 वर्षांनी
भारताची जनगणना करण्यात येते 81 नंतर 91 91 नंतर 2001 हा हे 1891 रे ओके 2001 1991 असं येणार ते 1901 60 प्रश्न एखादी व्यक्ती भारताचे राष्ट्रपती किती वेळा बनू शकते भूषवू शकते किती वेळा त्याचं काही हे दिलेलं नाही काळ म्हणजे वेळ नाही दिलेला फक्त त्याचं वय दिलेलं आहे 65 वर्ष पूर्ण असले पाहिजे आणि तो भारताचा नागरिक असला पाहिजे किती वेळा राष्ट्रपती पद भूषवू शकतो 61 जागतिक बुद्धिबळ स्पर्धा 2015 विजेता होता मॅक क्रिस कार्सन होता 2015 तो आपल्याला विचारत नाही घ्यायचा आहे तर आत्ता 2022-23 जो आहे तो आहे डिंग लिरेन आहे डिंग लिरेन इयानला त्यांनी हरवलं होतं इयानला बुद्धिबळ स्पर्धेमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 2022 आपल्याला काही लक्षात घ्यायचं आहे कोण आहे डिंग लिरेन आहे ग्रामपंचायत सदस्य राजीनामा द्याव्यास असल्यास त्याचा तो त्याचकडे साधा ग्रामपंचायतीचे सदस्य असतात ना ग्रामपंचायतीचे सदस्य असतात ते कोणाकडे आपला राजीनामा द्यायचा देतात हे आपल्याला सांगतात तहसीलदार सरपंचाकडेच घेतील ना बरोबर 65 सरपंच 63 स्वदेशी निर्मिती हलक्या लढाऊ विमानाची विमानाचा भारतीय वायुसेनेत समावेश करण्यात आला हलकी लढाऊ विमान आहे तो आणि या ठिकाणी एकच विमान जे असते तेजस पवनांचं हेलिकॉप्टर आहे आर्मीच्या सेनेमध्ये लढाई करण्यासाठी चेतक हा हेलिकॉप्टर आहे हेलिकॉप्टर हे तिन्ही पण काय आहेत हेलिकॉप्टर आहेत चेतक चिता आणि पवनांश चिता चेतक पवनांश एक मिलिटरीचं सराव पण आहे ट्रेनिंग करण्यासाठी चिताचा उपयोग केला जातो चिता या हेलिकॉप्टरचा आणि हिमालयामध्ये त्याचा जास्त यूज होतो चिता या हेलिकॉप्टरचा तेजस हा काय आहे विमान आहे हलका लढाऊ विमान 64 प्रश्न बघा 64 डॅश भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे अन्नधान्य पीक होय ज्वारी आहे नाही सॉरी दुसऱ्या क्रमांकाचं विचारलं त्यांनी गहू आहे पहिल्या क्रमांकावर भात आहे पहिला क्रमांक काय आहे भाताचा दुसरा क्रमांक आहे गव्हाचा तिसरा क्रमांक सांगितला जातो ज्वारीचा नाही आहे चल ज्वारीचा घेऊ आपण आणि सर्वात लास्टला ऊस येतं अशा प्रकारे ओके सिक्स्टी फोरचा प्रश्न बघायचा आपल्याला हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे अन्नधान्य पीक होय हे आताच घेतले ना पप्पा गहू पासष्ट महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किंवा किनारा लाभला आहे बरोबर 720 महाराष्ट्राला 720 आहे सर्वात जास्त जर समुद्र किनारा कोणाला कोणत्या स्टेटला लागला आहे तर तो गुजरातला हे पण लक्षात ठेव सध्या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत आता 2022 विचार केला तर श्रीमती रेखा शर्मा म्हणून कोण आहेत अध्यक्ष आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत श्रीमती रेखा शर्मा 2015 काही विचारणार नाही आपण 2022 अभ्यास करायचा ना बरोबर किनवपेशी कोणत्या गटातील वनस्पती आहे किनवपेशी ही कवकमधून कवक या गटातील वनस्पती आहे 68 विधान परिषदेच्या एकूण सदस्यापैकी
10 सदस्याची नेमणूक राज्यपालाकडून केली जाते. 10 सदस्याची नेमणूक कोणाकडून केली जाते? 68 आंसर काय विधान परिषदेमध्ये. इथे माझ्या फोटोच्या आडवं 61 अंश 106 सदस्याची निवडणूक राज्यपालाकडून केली जाते विधान परिषदेमध्ये. दांडेकर समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? दांडेकर समिती आपल्याला ते सांगायचं आहे प्रादेशिक असमतोल. दांडेकर समिती कशी आहे? प्रादेशिक असमतोल. 70 प्रश्न. भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय मानकरी कोण? नेल्सन मंडेला, मदर टेरेसा, खान अब्दुल गफार, मिखाईल गोरबाचोव. खान अब्दुल गफार खान बिगर भारतीय मानकरी भारतीय भारतरत्न. सेकेंडवाला आंसर करेक्ट आहे. एकदा चेक करून सांगा, जर कोणाला डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर आहे 71 प्रश्न. भारताचे मुख्य माहिती आयुक्त सध्याचे कोण आहेत? विचारलेले त्यांनी सध्याचे 2022-23 आहे या प्रश्न. 2022-23 कोण आहे? यशवर्धन कुमार सिन्हा हे आहेत. यशवर्धन कुमार सिन्हा हे लक्षात ठेवायचे. अगोदरचे राजीव माथूर होते. राजीव माथूर 2015. त्याच्यानंतर हा जो एक प्रश्न आहे, भारतात प्रसिद्ध हॉर्नबिल महोत्सव त्याच राज्यात साजरा केला जातो? तर हॉर्नबिल महोत्सव हा जो आहे तो नागालँड मेघालय मिझोराममध्ये केला जातो. नागालँड म्हणजे हॉर्नबिल नागाबद्दल आहे ना, नागा नागाबद्दल. नागालँडमध्ये हा हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो. आता चेरुंबा हा एक महोत्सव आहे, तो मणिपूरमध्ये साजरा केला जातो. त्याच्यानंतर नॉंग क्रेन डान्स हा मेघालयामध्ये प्रसिद्ध आहे. अँथोरियम फेस्टिवल हा मिझोराममध्ये फेमस आहे. तर हे महोत्सव आपल्याला काय करायचे? लक्ष ठेवायचे. त्र्याहत्तरवा बघा प्रश्न. स्वयंपाकाचा गॅस हा डॅश संमिश्र आहे. तर या ठिकाणी स्वयंपाकमध्ये कोणता गॅस असतो? दोन गॅस असतात त्याच्यामध्ये, मिथेन आणि मिथेन असतो का इथिलिन असतो? ब्युटेन आणि प्रोपेन आहे. बरोबर आहे, करेक्ट आहे. इथेन आहे ना, मिथेन. आता पेट्रोलमध्ये इथिलिन वापरला जातो, पेट्रोलमध्ये आता पहिले वापरायचे नाही. गॅसमध्ये काय? ब्युटेन आणि प्रोपेन असतो स्वयंपाक गॅसमध्ये. 2014 ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा महिला अखेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? आता 2014 आहे, 2022 आपल्याला 22 माहिती आहे. 2022 टेनिस माहिती आहे. ॲसलेन बार्टी म्हणून नाव आहे. बघा इथे कोपऱ्यामध्ये नाव दिलेलं आहे, ॲसलेन बार्टी म्हणून नाव आहे तिचं. ओके, 74 पण आता 2022-23 आहे ना, लक्षात ठेवा. आता करंट अफेअरमध्ये 2022-23 प्रश्न जास्त विचारले जातील ना. 75 राष्ट्रीय मतदार दिवस डॅश दिवशी साजरा केला जातो. 25 जानेवारी आहे ना, 26 जानेवारीला आपला काय झालेला आहे? प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो, बरोबर. जिलेबी लाडू लाडूला बासुंदी बासुंदीला बर्फी म्हटले तर? आता इथून आहे ना सगळी प्रश्न क्रमांक 76 पासून आहे ना हे सुरू झालेलं आहे. काय? रिझनिंग आणि मॅथ्स. मॅथ्स आणि रिझनिंग.
तर मॅथ्स आणि रिझनिंगचे मी फक्त प्रश्नाचं आन्सर घेणार आहे, म्हणजे ऑप्शन सांगणार आहे, सॉल्व तुम्हाला करायचे आहेत. सॉल्वसुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करणार तर त्याचा जास्त फायदा होईल. बेसिकसाठी आपल्याला क्लास जॉईन करावा लागेल. तर फटाफट हा ऑप्शन फटाफट मी आन्सर सांगत आहे, टिक मार्क करा आणि स्वतः सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. बघा, 76चं करेक्ट आन्सर आहे 1 बर्फी, 77चं करेक्ट आन्सर आहे 2 88 72चं करेक्ट आन्सर आहे, इथे नाही मी इकडे मागे चालू, 78चं करेक्ट आन्सर आहे 1 13 79चं करेक्ट आन्सर आहे 3 79चं 3 80चं प्रश्न क्रमांक 80 करेक्ट आन्सर आहे 3 81चं करेक्ट आन्सर आहे 3 ओके 82चं करेक्ट आन्सर आहे 4 दक्षिण, 83चं करेक्ट आन्सर आहे 2 9 84चं करेक्ट आन्सर आहे 1 85चं करेक्ट आन्सर आहे 3 12.5 86चं करेक्ट आन्सर आहे 4 87चं करेक्ट आन्सर आहे 3 88चं करेक्ट आन्सर आहे 2 89चं करेक्ट आन्सर आहे 1 90चं करेक्ट आन्सर आहे 3 1.75 91चं करेक्ट आन्सर आहे 4 n 92चं करेक्ट आन्सर आहे 2 पत्नी. तर सगळ्या त्या मनाची ताती काय पत्नी, 93 झालेलं पत्नी, 93चं आन्सर सांगायचं आपल्याला. व्हिडिओ पॉज करून प्रॅक्टिस करा, सॉल्व करायचा प्रयत्न करा. 93चं 2 आहे, 94चं 3 आहे, 95चं 2 आहे, 96चं 1 आहे, 97चं 2 आहे, 98चं 1 आहे, 99चं 4 आहे आणि 100चं काय 4 आहे. अशा प्रकारे आपले 100 प्रश्न संपलेले आहेत. तर माझ्याकडून तुम्हाला तलाठी परीक्षेला बेस्ट ऑफ लक. थँक्यू, धन्यवाद.